स्टडी टाईम डायटली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 12वी अकाउंट पुस्तपालन आणि लेखाक्रम प्रकरण 3 भागीदारीचा प्रवेश यामधील उदाहरण कसे सोडवायचे तर ते अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत ते आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. पुस्तपालन आणि लेखाक्रम यामधील प्रकरण क्रमांक 3 भागीदाराचा प्रवेश यामधील आपण काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. तर जिजाजी सिरीजमधील एक्झाम्पल क्रमांक 1 राजू आणि गजू यांच्या पुस्तकात पुनर्मूल्यांकन खाते तयार करायचं आहे. तर स्कंद व उपस्कराचे मूल्य 5-10% कमी करा, म्हणजेच स्कंद खाते उपस्कर खाते स्कंद खाते उपस्कर स्कंदाचे 5% स्कंद 20,000 5% 1,000 आणि उपस्कराचे 10% उपस्कर आहे 5,000 10% 1,500 त्यानंतर ऋणकोर बुडीत कर्ज म्हणजे बुडीत कर्ज निधी खाते ऋणको आहे 18,000 5% किती 1,990,900 त्यानंतर आहे भूमी व भवन खाते 20% वाढवा म्हणते 20,000 10% होते 2,000 म्हणजे 4,000 रुपये मोठी बेरीज आहे त्यानंतर मोठी बेरीज 4,000 टाकून खाते बंद करून घ्यायचं. त्यानंतर याची बेरीज 9, 10, 14, 2400 केलं तर 1,600 रुपये नफा 1,600 रुपये आणि बेरीज ज्या साईडची कमी आहे त्या साईडला 1,600 रुपये लिहून टाकायचं आणि नाव द्यायचं नफा. भागीदार आहेत राजू आणि गजू आणि भांडवल खात्याला वर्ग 1,600 यांचं प्रमाण आहे 3 असेल 4×16 म्हणजे 4×3=12 आणि 4×1=4 वाटून दिलं आहे. त्यानंतर आपण राजूचे आणि गजूचे भांडवल खाते आणि नवीन भागीदाराचे भांडवल खाते कसे तयार करायचं ते अभ्यासणार आहोत. जुने त्यागाचे प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. सर्वप्रथम आपल्याला नवीन प्रमाण काढावं लागेल. नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणेला शिल्लक प्रमाण. जुने प्रमाण तर 3/4 गुणेला शिल्लक प्रमाण 4/5 शिल्लक प्रमाण म्हणजेच शिल्लक 1 वजा नवीन भागीदाराचा प्रवेश म्हणजेच शिल्लक प्रमाण प्रमाण शिल्लक प्रमाण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगून देतो शिल्लक प्रमाण बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा प्रवेश म्हणजेच इथे शिल्लक प्रमाणे 1 वजा
नवीन भागीदाराचा प्रवेश 1:5 5:5 हे सोडवायचं कसं 5:1 पुढं सोडू 5:1 5 5 + 1/5 म्हणजे नवीन प्रमाण 4/5 शिल्लक प्रमाण 4/5 कोण आहे राजू त्यानंतर गज्जू त्यानंतर रामू चात्रिक 12 25 त्यानंतर आहे गज्जू 1/3 1/4 × 4/5 4 × 4 = 25 12 × 4 = 16 16 + 4 = 20 4 × 4 = 4 × 4 = 4 × 4 = 4 × 4 = 12 म्हणजे याचं नवीन प्रमाण बरोबर 3:1 त्यागाचं प्रमाण काढावं लागेल त्यागाचं प्रमाण आपण जुन्या भागीदाराचंच काढत असतो त्यागाचे प्रमाण सूत्र त्यागाचे प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण त्यागाचे प्रमाण आपण राजूचं काढतो राजूचं जुने प्रमाण 3/4 वजा 3/5 म्हणजेच 3 × 5 = 15 + 4 = 12 बरोबर 15 + 3 आणि गज्जू गज्जूचं 1:4 + 1:5 5 × 5 = 4 म्हणजे याचं त्यागाचे प्रमाण बरोबर 3:1 म्हणजे ख्याती आपल्याला दिलेली आहे 10,000 ख्याती किती दिलेली आहे 10,000 4×4 = 8 4×5 = 24 म्हणजे 2500 × 3 0 0 5 3 15 5 4 3 3 1 7500 त्यानंतर ख्याती खाते 7500 इथे ख्याती खाते 2500 हे आपण सॉल्व केलं त्यानंतर आहे आपल्याला त्यानंतर पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा लिहायचा राजूचं किती आहे पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे नफा तोटा समायोजन खाते किती आहे राजूचा 1200 नंतर गज्जूचा नफा तोटा समायोजन खाते किती आहे त्याचा 400 रुपये त्यानंतर या तिघाची बेरीज करायची किती येते 0 0 5 4 9 2 2 4 24,900 हीच 24,900 शिल्लक पुढे आणली या नावाने यांची बेरीज 24,900 आलेली आहे ती इथे दाखवून द्यायची त्यानंतर यांची बेरीज किती येते ते बघायची शून्य शून्य पाच दोन सात सात सहा पाच अकरा अकरा सात अठरा अठरा आणि एकोणीस एकोणीस ची नऊ चाल एक दोन आणि एक तीन 39,700 रामूची बेरीज त्यानंतर मोठी बेरीज 39,700 आणि हीच बेरीज
येथे शिल्लक पुढे आणली नावाने शिल्लक पुढे आणली नावाने दाखवून द्यायची 39,700. त्यानंतर अशा प्रकारे आपण रामूचं भांडवल खातं आणि गजूचं भांडवल खातं. त्यानंतर तशीच्या तशी बेरीज दाखवून द्यायची. येथे काही येत नाही शिल्लक पुढे नेली, सॉरी इथे नेली करायचं आहे नेली. आपण आणली इथे केलं होतं त्यामुळे इथे नेली नेली. ठीक 15,000. ठीक आता सर्वात शेवटी आपल्याला ताळेबंद तयार करायचा आहे.